नमस्कार माय इट्यूब फॅमिली तर महाडा मुंबई लॉटरीबद्दल एक छोटीशी अपडेट आपल्यापर्यंत येत आहे तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे कारण ही जी छोटीशी इम्पॉर्टंट आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण भरपूर दिवसापासून भरपूर दिवसापासून काय टब्बल चार वर्षाच्या कालावधीनंतर ही सोडत कुठेतरी येणार आहे आणि ही जी सोडत आहे ती मार्च महिन्यात येणार होती जी की आली नाही आणि याच लॉटरीच्या प्रतीक्षेत सगळेजण आहेत सगळेजण प्रश्न विचारत असतात की अँटोफिलची लॉटरी कधी येणार आहे विक्रोळीची लॉटरी कधी येणार आहे म गोरेगावची लॉटरी कधी आहे किंवा सायनची लॉटरी कधी आहे तर असे अनेक प्रश्न येत असतात आणि त्यांचे उत्तर आमच्याकडेही नसतं कारण ही लॉटरी कधी येणार त्याची एक्झॅक्ट डेट अजूनही माहीत नाही परंतु जी छोटीशी अपडेटे आहे ती अशी येत आहे की महाडाचे जे मुंबई मंडळ आहे त्याची जी सोडत निघणार आहे ती चार वर्षाच्या कालावधीनंतर पुढील दोन ते तीन महिन्यात लॉटरीद्वारे चार हजारहून अधिक परवडणाऱ्या घरांची विक्री जाहीर करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबईजवळील अपार्टमेंट्सची लॉटरी आता मुंबईजवळील अपार्टमेंट्सची लॉटरी म्हणजे जी सध्या लॉटरी सुरू आहे महाडा कोकण मंडळाची तर महाडा कोकण मंडळाची लॉटरी संपल्यानंतर स्पर्धा टाळण्यासाठी मुंबईसाठी लॉटरी जाहीर केली जाईल तसेच ही जी लॉटरी आहे ती दोन हजार तेवीसच्या सणासुदीच्या काळात लॉटरी जाहीर होण्याची अपेक्षा आहे आता इथे सांगतात की दोन ते तीन महिन्याचा कालावधी पण लागणार आहे आणि एखाद्या सणासुदीच्या काळात ही लॉटरी जाहीर होण्याची अपेक्षा आहे तसेच यापैकी पन्नास टक्क्याहून अधिक घरे जी आहेत ती ईडब्ल्यू एस श्रेणीसाठी असण्याची अपेक्षा आहे ज्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरांचा समावेश असेल तर बात में नी ही बातमी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे परंतु याच्यामध्ये एच आय जी आणि एम आय जीसाठी जी आहे ती घरे जी आहेत ती जास्त करून राहिलेली शिल्लक घरेच आहेत त्याच्यामुळे कुठे कुठे कोणकोणत्या लोकेशनला शिल्लक घरे आहेत म्हाडाची जी घरे शिल्लक राहिलेली आहेत किंवा जी आधीच्या लॉटरीमध्ये लागली होती आणि ती नाकारली गेली आहेत काही कारणांमुळे म्हणा किंवा पैशांमुळे म्हणा किंवा डॉक्युमेंट्समुळे म्हणा तर अशी घरांचासुद्धा शोध घेऊन ती घरे परत या मुंबई लॉटरीमध्ये काढण्यात येणार आहे तर जी लोकेशन्स आहेत तर ई डब्ल्यू एससाठी जी घरे आहेत ती विक्रोळीमध्ये आहेत अँटोफिलला हिलला आहेत त्याचप्रमाणे गोरेगाव आहे, या ठिकाणी आहेत विक्रोळी या ठिकाणी आहेत आणि एच आय जी एम आय जीसाठी जी घरे आहेत ती ओ, सायन पवई बोरीवली या ठिकाणी आहेत कांदिवली या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे अजून याच्यामध्ये एकशे एक नवीन घरांची भर पडलेली आहे तर त्याच्यावर सुद्धा अपडेट मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकते तर तुम्ही ते चेक करा ती एकशे एक घरं एक जी आहेत ते कोणकोणत्या लोकेशनमध्ये आहेत तर ते अंधेरी आहे घाटकोपर आहे चेंबूर आहे तर तुम्ही ती डिटेल एकदा चेक करा तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार